ऐपत नसताना सपान बघू नये, दाखवूही नये. आणि इथं तर ऐपत नसताना तीन तीन पोरांना जन्म दिलाय. माझं जरा चुकलंच नाही का ग मीरा? नाही हो दादा, असं का बोलालाय? आज बरोबर बोलला पुरी, बाप व्हायच्या लायकीच नाही मी. राजला सांग त्याचा बाप चुकला, त्याला पाहिजे ते नाही देऊ शकला त्याचा बाप. दादा किती स्वतःच्या जीवाला लावून घेत आहे. आई तू जाऊन फेस बनव, दादा ना आवडते का नाही एकदम तश. आपण सगळे खाऊया हा, तुम्ही आराम कर झोपा. उद्या गॅस बुक करायला लागेल, उद्या 4 तारीख आहे ना. अगं आई उद्या एप्रिलची 4 तारीख आहे ना, उद्या तर दादांचा वाढदिवस आहे. अरे देवा, अगं खरंच की कसे विसरले मी. समजा गोंधळात टोचक्यातून निघूनच गेलं बघ माझ्या, काय उपयोग. अगदीच नवं घरात काय सुरू आहे ते वाढदिवसा दिवशी बी त्यांच्या वाट्याला दुःखच आहे. मेरे आजवर या माणसानं कधी साधी भुंगी मारली नाही, कधी कुणाबद्दल वाईट विचार केला नाही. नेहमी तुमच्या पोरांचाच विचार करत आले ते. आज स्वतःच्याच पोरांना असं उलटून बोलल्यावर काय वाटलं असेल ग त्यांना? अगं काल त्याला घर पडले असतील त्यांच्या. आई तू अजिबात काळजी करू नकोस, दादांचा वाढदिवस आपण लई भारी साजरा करूया. मी करीन सगळं. करशील ग, पण काय म्हणते? अगं वाढदिवस वर्षात नाही एकदाच येतोय की, आणि आपण दादासनी सांगू तुमचा यो स्पेशल दिवस आमचा, आणि आमचनी तो साजरा करायचाय. मग दादा अजिबात नाही म्हणणार नाही. आई मला माहितीये दादासनी ह्या सगळ्याचा लई त्रास झाला, आणि यो वाढदिवस मी बघती निमित्त म्हणूनच आलाय की ग. दादासनी जरा बरं वाटत. हा पण राजच काय? राज येईल घरला, मला माहितीये. तो किती बी रागवला असला तरी दादांसाठी येईल ते. त्याला आजची रात्र देऊ शांत व्हायला. तवर आपण तयारीला लागूया. मधु ऐक की, उद्या तू घराला फुलांनी सज, मी सकाळच्याला जाऊन राजला घेऊन येते, आणि येताना आम्ही केक बी घेऊन येतो. हा असेल ग माझं पोट. आई तू काळजी करू नकोस, तू त्या संजयच्या घरला अजिबात काळजी करू नकोस.